आताची एक खळबळजनक घटना आपल्या समोर येते. पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाण येथील माजी सरपंच राजाराम जयवंत शेळके यांची अज्ञात हल्लेखोरांनी निर्घृण हत्या केली आहे. धारदार शस्त्राने शेळके यांच्या गळ्यावर वार केल्यामुळे मानेला गंभीर जखम झाली आहे. त्यांना उपचारासाठी शिरूरला हलवले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले. नारायण गव्हाणचे तत्कालीन सरपंच प्रकाश कांडेकर यांच्या हत्येमध्ये शेळके हे शिक्षा भोगत होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या राजाराम शेळके हे पॅरॉलवर बाहेर होते. शेळके यांच्या कॅनॉलजवळील शेतामध्ये नवीन शेततळ्याचे काम चालू आहे. शेततळ्याजवळच त्यांचा मृतदेह आढळून आल्यामुळे पारनेर तालुक्यामध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. घटना समजताच सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अज्ञात मारेकऱ्यांचा सुपा पोलीस शोध घेत आहेत. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, नारायण गव्हाण. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.